इन लास्ट लेक्चर वी हैव स्टडीड अबाउट ट्रागकन एंड अगार. ओके सो आज अपने पुढ़े ड्रग बघायचे एंड दीज आर टू ऑइल्स. आज अपन जे दोन ड्रग बघणार आहे त्यापैकी पहिले आहे एरेचिस ऑइल. ओके सो लेट अस सी अबाउट एरेचिस ऑइल. इट्स सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स और केमिकल कॉन्स्टिट्यूएंट, यूजेस एक्सेट्रा. ओके सो सिनोनिम ऑफ एरेचिस ऑइल इज, इट इज ऑल्सो नोन एज ग्राउंडनट ऑइल और पीनट ऑइल किंवा त्याला स्वीट ऑइल असं पण म्हटलं जातं. मराठीमध्ये एरेचिस ऑइलला शेंगदाणा तेल म्हणतो आपण. ओके सो सगळ्यांच्या ओळखीचा ड्रग आहे हा, सगळ्यांनी बघितलेलं असेल हे ऑइल. आता जनरली जे वापरलं जात नाही, बरेच जण सनफ्लावर ऑइल किंवा सोयाबीन ऑइल वापरतात खाण्यासाठी, पण पूर्वी एरेचिस ऑइलच यूज होत होतं. सो एरेचिस ऑइल म्हणजेच काय आहे, तर ग्राउंडनट ऑइल किंवा पीनट ऑइल किंवा स्वीट ऑइल म्हटलं जातं याला. ओके सो दीज आर द डिफरंट सिनॉनिम्स ऑफ एरेचिस ऑइल. ओके सो नाउ लेट अस सी अबाउट द बायोलॉजिकल सोर्स ऑफ एरेचिस ऑइल. एरेचिस ऑइलचं बायोलॉजिकल सोर्स काय आहे, इट इज द फिक्स्ड ऑइल एक्सप्रेस फ्रॉम द सीड कर्नेल्स ऑफ कल्टिवेटेड व्हरायटीज ऑफ एरेचिस हायपोजिया बिलोंगिंग टू फॅमिली लेग्युमिनोसी. ओके एरेचिस ऑइल म्हणजे कोणतं ऑइल आहे, तर फिक्स्ड ऑइल आहे. सो इट इज ऑप्टेन्ड फ्रॉम एक्सप्रेशन, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करून वापरलं जातं आहे. कसलं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, तर सीड कर्नेल्स. शेंगा आपण पाहिलेल्या आहे, भुईमुगाच्या शेंगा, तर त्यातले जे दाणे आहेत म्हणजे सीड कर्नेल्स, ते यूज होत आहेत. प्लांटचं नाव आहे एरेचिस हायपोजिया आणि फॅमिली आहे लेग्युमिनोसी. लेग्युमिनोसी फॅमिली आहे बघा ह्या प्लांटची पण. आणि लेग्युमिनोसी फॅमिलीचं कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं आहे मी, की त्या प्लांट्सला लेग्युम्स म्हणजे शेंगा येतात आणि भुईमुगाच्या शेंगा एरेचिस प्लांटला येतात. सो लेग्युमिनोसी फॅमिलीचं हे स्पेसिफिक कॅरेक्टर इथे पण दिसून येतं आहे. सो इथे फिक्स्ड ऑइल यूज होतं आहे. ओके आपण डिफरन्स बघितला आहे फिक्स्ड ऑइल आणि व्हॉलेटाईल ऑइलमधला. फिक्स्ड ऑइल्स जे आहेत ते जनरली येलोइश कलरचे असतात, ते इव्हॅपरेट होत नाही अँड दे कॅनॉट बी डिस्टिल्ड. डिस्टिलेशन मेथडने ते आपण ऑप्टेन करू शकत नाही. ॲटमॉस्फिरिक कंडिशनला ते ॲज इट इज राहतात, ते इव्हॅपरेट होत नाही, म्हणून त्यांना म्हटलं फिक्स्ड. ओके फिक्स्ड ऑइल. सो असं फिक्स्ड ऑइल यूज होतं आहे इथे. सीड कर्नेल्सपासून ते ऑप्टेन केलं जातं. प्लांटचं नाव काय होतं, एरेचिस हायपोजिया आणि फॅमिली होती लेग्युमिनोसी. ओके तर हा झाला बायोलॉजिकल सोर्स एरेचिस ऑइलचा. नाव लेट अस सी अबाउट द जॉग्राफिकल सोर्स ऑफ एरेचिस ऑइल. दिस ऑइल इज इंडिजिनस टू ब्राझील. ओके म्हणजे ओरिजिन याचं कुठे आहे, तर ब्राझीलमध्ये आहे. बट नाव इट इज एक्सटेन्सिवली कल्टिवेटेड इन साउदर्न युनायटेड स्टेट्स ॲज वेल ॲज इन चायना, आफ्रिका अँड इंडिया. ओके जरी ब्राझीलमध्ये त्याचं ओरिजिन असलं, ब्राझीलमध्ये आधी पूर्वी त्या प्लांटचं कल्टिवेशन होत असलं, तरी पण आता युनायटेड स्टेट्समध्ये, त्याचबरोबर चायनामध्ये, आफ्रिकामध्ये आणि इंडियामध्ये ही प्लांट जी आहे एक्सटेन्सिवली कल्टिवेट केली जाते फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑइल. ओके सो दॅट वॉज द जॉग्राफिकल सोर्स ऑफ एरेचिस ऑइल. नाव लेट अस सी अबाउट द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ऑइल. हे जे एरेचिस ऑइल आहे ते प्रिपेअर कसं केलं जातं हे आपण शॉर्टली बघूया. ही मेथड तुम्हाला विचारली जात नाही, पण एक तुम्हाला प्रोसेस माहिती असायला पाहिजे म्हणून आपण बघूया. ओके सो पीनट कर्नेल्स ज्या आहेत, म्हणजे शेंगदाणे जे असतात, त्यांच्यामध्ये 40-50% फिक्स्ड ऑइल प्रेझेंट असतं. ओके सो हे कर्नेल्स जे आहेत दे आर ग्रेडेड अँड क्लीन्ड. ओके सो ग्रेडेड अँड क्लीन्ड कर्नल्स घेतले जात आहे, म्हणजे ग्रेड केले जातात त्यांना चांगल्या क्वालिटीचे आणि त्यानंतर त्याला क्लीन केलं जात आहे. आणि हे जे क्लीन्ड कर्नेल्स आहेत, दीज क्लीन्ड कर्नेल्स आर क्रश्ड
एंड ऑयल इज सेपरेटेड बाय एक्सप्रेशन, म्हणजे हायड्रॉलिक प्रेसेस यूज करून. कारण आता सीड कर्नेल्समधनं ऑइल आपण कसं काढणार, आपल्याला लिंबाचा रस काढायचा असेल तर आपण काय करतो, त्याला प्रेशर अप्लाय करतो त्याच्यावर. तसंच इथे हे सीड कर्नेल्स जे आहेत ते क्रश केले जातात आणि त्याच्यावर हायड्रॉलिक प्रेसेस यूज करून प्रेशर अप्लाय केलं जातं आणि ऑइल जे आहे ते सेपरेट केलं जातं. सो द क्वांटिटी ऑफ ऑइल फर्दर इज कलेक्टेड बाय हॉट एक्सप्रेशन मेथड. आता इथे कोल्ड एक्सप्रेशन म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं हीट अप्लाय न करता ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं. पण सेकंड स्टेपमध्ये काय केलं जातं आहे, जी काही ऑइलची क्वांटिटी त्या कर्नेल्समध्ये राहिली असेल ती आपल्याला काढून घ्यायची आहे, पूर्ण ऑइल बाहेर काढायचं आहे. त्यासाठी मग हॉट एक्सप्रेशन मेथड जी आहे ती यूज केली जाते. ओके, म्हणजे त्या कर्नेल्सला आपल्याला बॉईल करायला लागणार आहे. सो हॉट एक्सप्रेशन मेथड इज कॅरिड आउट. आणि नंतर हे दोन्ही फ्रॅक्शन्स जे आहेत, म्हणजे कोल्ड एक्सप्रेशन मेथडने ऑप्टेन केलेलं ऑइल आणि हॉट एक्सप्रेशनने ऑप्टेन केलेलं ऑइल, हे जे बोथ फ्रॅक्शन्स आहेत ते मिक्स केले जातात. ओके, देन इट इज अलाव टू स्टँड फॉर सम टाईम टू सेपरेट स्टीअरिंग अँड फिल्टर्ड. हे जे ऑइल आपण मिक्स केलेलं आहे हे थोड्या वेळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये स्टीअरिन नावाचं जे कन्स्टिट्युएंट आहे किंवा स्टीअरिन नावाचा जो सबस्टन्स आहे तो सेपरेट होईल. जसं आपण एखादं हे बनवलं की त्याच्यावर एक लेअर तयार होतो, दूध आपण तापवलं की दुधाची साई येते बघा, तसं इथे हे स्टीअरिन नावाचा सबस्टन्स जो आहे तो वरती फ्लोट होईल, तो सेपरेट केला जातो आणि हे ऑइल फिल्टर केलं जातं. द ऑइल इज देन ट्रीटेड विथ फुलर्स अर्थ और कार्बन फॉर ब्लीचिंग एंड फिल्टर्ड थ्रू यूजिंग फिल्टर प्रेसेस. ओके, हे जे ऑइल आहे त्याचं प्युरिफिकेशन आपण करतो आहे. सो फॉर प्युरिफिकेशन इट इज ट्रीटेड विथ फुलर्स अर्थ, किंवा कार्बन बरोबर ट्रीट केलं जातं ब्लीचिंग करण्यासाठी, म्हणजे ऑइलचा कलर इम्प्रूव्ह करण्यासाठी, आणि नंतर त्याला थरोली फिल्टर प्रेस यूज करून फिल्टर केलं जाते टू रिमूव द इम्प्युरिटीज. सो पीनट केक किंवा पीनट ऑइल जे आहे, इट इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन अँड कंटेन्स अराउंड 39 to 45% ऑफ क्रूड प्रोटीन्स. पीनट केक म्हणजे आपण एक्स्ट्रॅक्शन केलेले जे कर्नेल्स आहेत त्याला पीनट केक म्हटलं जातं. सो ते पीनट केक आणि पीनट ऑइल दोन्ही काय आहे, तर रिच सोर्सेस आहेत प्रोटीनचे. सो इट इज यूज इन द क्रूड फॉर्म ॲज अ कॅटल फीड ऑर इट इज यूज्ड ॲज अ रॉ मटेरियल फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रोटीन हायड्रोलायझेट. म्हणजे हा पीनट केक तो पण आपण पुढे यूज करतो आहे, तो फेकून न देता कॅटलसाठी फूड म्हणून वापरला जातो किंवा प्रोटीन हायड्रोलायझेट तयार करण्यासाठी रॉ मटेरियल म्हणून तो वापरला जातो. ओके, म्हणजे ऑइल तर आपण यूज करतो सीड करण्याचं, पण राहिलेला जो रेसिड्यू आहे तो रेसिड्यूसुद्धा यूजफुल आहे. सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ आरएचएस ऑइल. ओके, आरएचएस ऑइल प्रिपेअर कसं केलं जातं किंवा एक्स्ट्रॅक्ट कसं केलं जातं, त्याचं प्युरिफिकेशन कसं होतं आहे ते आपण या प्रोसेसमध्ये बघितलं. ओके, कळली प्रोसेस सगळ्यांना, रिप्लाय करा. लॉबीमध्ये कोणी आहे का, रिप्लाय करा. लॉबीमध्ये कोणी आहे स्टुडंट्स? रिप्लाय करत चला पटकन. हॅलो, ओके. सो मेथड ऑफ प्रिपरेशन आपण बघितली ऑइलची, आता बघूया त्याचे ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर्स, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स किंवा ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर्स काय आहेत आरएचएस ऑइलचे. सी हियर, दिस इज द प्लांट ऑफ आरएचएस. ओके, आरएचएस हायपोजिया प्लांट आहे. इथे बघा, हे जे लेग्युम्स आहेत, शेंगा आहेत आरएचएस प्लांटच्या त्या दाखवलेल्या आहेत. त्यानंतर
इथे सीड कर्नेल्स जे आहेत ते यूज केले जातात ऑइल ऑब्टेन करण्यासाठी. दिस इज द आरएचएस ऑइल. सो लेट अस डिस्कस अबाउट द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. द कलर ऑफ आरएचएस ऑइल इज पेल येलो. देन ऑर्डर इज फेंट अँड कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर टेस्ट असते ब्लँड अँड नट लाईक. नट लाईक म्हणजे शेंगदाण्याची चव जशी आहे ती टेस्ट याला असते. किंवा काही वेळेस ज्या वेळेस रिफायनिंग केलं जातं ऑइलचं, दॅट ऑइल इज टेस्टलेस वी कॅन से. ब्लँड म्हणजे ज्याला चव नाही आहे असा सबस्टन्स. सो टेस्ट इज ब्लँड ऑर नट लाईक. देन सॉल्युबिलिटी ऑफ ऑइल इज इट इज स्लाइटली सॉल्युबल इन अल्कोहोल अँड सॉल्युबल इन सॉल्वंट इथर, क्लोरोफॉर्म अँड लाईट पेट्रोलियम ॲट 40 to 60 डिग्री सेल्सिअस. ओके, हे जे ऑइल आहे कशात सोल्युबल आहे तर अल्कोहोलमध्ये स्लाइटली सोल्युबल आहे, तर सॉल्वंट इथर आणि क्लोरोफॉर्ममध्ये ॲज वेल ॲज लाईट पेट्रोलियममध्ये 40 to 60 डिग्री सेल्सिअसला सोल्युबल आहे. सो हे झाले मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आरएचएस ऑइलचे. कलर, ऑर्डर, टेस्ट आणि सॉल्युबिलिटी. आता हा अनऑर्गनाइज ड्रग आहे बरोबर. इथे सीड कर्नेल्स आपण डायरेक्टली वापरत नाही आहे क्रूड ड्रग म्हणून, तर त्या सीड कर्नेल्सला एक्सप्रेस केलं जातं आहे, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आहे फॉर ऑप्टेनिंग द फिक्स्ड ऑइल. सो इट इज अ अनऑर्गनाइज ड्रग बरोबर, त्यामुळे त्याला शेप किंवा हे येणार नाही. आणि अनऑर्गनाइज ड्रग आपण म्हणतो की ते कोणत्याही स्टेटमध्ये अवेलेबल असतात, म्हणजे सॉलिड, लिक्विड ॲज वेल ॲज सेमी सॉलिड. तर आपण सॉलिडचे एक्झाम्पल्स बघितलेत, ब्लॅक टॅटॅचू असेल विच इज अ ड्राईड ॲक्विअस एक्स्ट्रॅक्ट, किंवा गम्स आपण बघितले इथे आत्ता ह्या कॅटेगरीत, अकेशिया, ट्रॅगॅकन विच आर ऑल्सो अनऑर्गनाइज ड्रग. त्यानंतर आरएचएस ऑइल, हनी, हे काय लिक्विड ड्रग्ज आहेत ओके, विच आर अनऑर्गनाइज ड्रग्स. सो हे झालं मॉर्फोलॉजीबद्दल. त्यानंतर लेट अस स्टडी अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्यूंट. आता आरएचएस ऑइल जे आहे त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, फिक्स्ड ऑइल्स जे असतात त्यांच्यामध्ये ग्लिसराइड्स ऑफ फॅटी ॲसिड्स प्रेझेंट असतात ओके, आणि वोलाटाईल ऑइल्समध्ये टर्पिन्स प्रेझेंट असतात. सो आरएचएस ऑइल कंटेन ग्लिसराइड्स ऑफ फॅटी ॲसिड मेनली ओलेइक ॲसिड, लिनोलेइक ॲसिड, स्टीअरिक ॲसिड अँड अरॅचिडिक ॲसिड. ओके, अरॅचिडिक ॲसिड हे याचं मेन कॉन्स्टिट्युएंट आहे किंवा मेन फॅटी ॲसिड. ट्रायग्लिसराइड्स प्रेझेंट आहे फॅटी ॲसिड्सचे, लिपिड कॅटेगरीत येतो हा ड्रग. सो विच फॅटी ॲसिड्स आर प्रेझेंट, तर ओलेइक ॲसिड, लिनोलेइक ॲसिड, स्टीअरिक ॲसिड अँड अरॅचिडिक ॲसिड. अदर ॲसिड्स विच आर प्रेझेंट फॅटी ॲसिड्स आर लिग्नोसेरिक ॲसिड अँड पाल्मिटिक ॲसिड. ओके, रॉ ऑइल जे असतं पीनट ऑइल रॉ फॉर्ममध्ये इट कंटेन अ कार्सिनोजेनिक सबस्टन्स विच इज प्रोड्यूस बाय द फंगल ग्रोथ नोन ॲज ॲफ्लाटॉक्झिन. रॉ ऑइल जे असतं त्या रॉ ऑइलमध्ये कार्सिनोजेनिक म्हणजे हार्मफुल सबस्टन्स प्रेझेंट असतो जो फंगल ग्रोथमुळे प्रोड्यूस होतो, त्याचं नाव काय आहे तर ॲफ्लाटॉक्झिन. द ऑइल ऑल्सो कंटेन कलरिंग सबस्टन्सेस अँड द रिफायनिंग ऑफ द ऑइल रिमूव्ज इट्स कलर, ऑर्डर ॲज वेल ॲज इम्प्युरिटीज अँड ॲफ्लाटॉक्झिन. ओके, ज्यावेळेस रिफायनिंग होतं ऑइलचं त्यावेळेस हा जो कार्सिनोजेनिक सबस्टन्स आहे तो त्याचबरोबर त्याचा कलर आणि जो ऑर्डर आहे किंवा त्याच्यातल्या इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह केल्या जातात. सो दिस इज अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. नाव लेट अस सी अबाउट द केमिकल टेस्ट विच आर यूज फॉर आयडेंटिफिकेशन. नाव वी हॅव टू ऑब्झर्व सिम्पली दिस ऑइल अंडर अल्ट्राव्हायोलेट रॅडिएशन. ओके, आरएचएस ऑइल आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला काय केमिकल टेस्ट परफॉर्म करायची आहे, तर सिम्पली आपल्याला हे ऑइल टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे आणि ते टेस्ट ट्यूब यू व्ही लाईटच्या अंडर ऑब्झर्व करायची. ओके, यू व्ही लाईटच्या अंडर ऑब्झर्व करताना आपल्याला आरएचएस ऑइल जे आहे ब्ल्यू कलरेशन दाखवेल. सो इट इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ आरएचएस ऑइल. ओके, ब्ल्यू कलरेशन जर नाही दिसलं
तर ते आराची सॉइल नाही आहे असं आपण सांगू शकतो. सो हे झालं आयडेंटिफिकेशन ऑफ आराची सॉइल. नाव लेट अस सी अबाउट द यूजेस ऑफ आराची सॉइल. आराची सॉइल इज मेनली यूज ॲज अ सॉल्व्हंट फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स. ओके, इंट्रामस्क्युलर रूटने जे इंजेक्शन्स दिले जातात त्यामध्ये आराची सॉइल ॲज अ सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. आपण फार्मास्युटिकल एड्सचं जे क्लासिफिकेशन बघितलं त्यात सॉल्व्हंटमध्ये आपण मेन्शन केलं आहे किंवा व्हेकलमध्ये पण मेन्शन केलेलं आहे आराची सॉइलचं नाव. सो पीनट ऑइल इज यूज ॲज अ सॉल्व्हंट फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. दॅन इट रिझेंबल्स टू ऑलिव ऑइल, म्हणजे ऑलिव ऑइलसारखं दिसते हे थोडंसं. सो इट इज यूज इन प्रिपरेशन ऑफ लिनिमेंट्स, प्लास्टर्स अँड सोप. ओके, फिक्स्ड ऑइल्स हे सोप प्रिपेअर करण्यासाठी सुद्धा वापरले जातात. ओके, दे पजेसेस द सॅपॉनिफिकेशन प्रॉपर्टी. सो आराची सॉइल इज ऑल्सो यूज इन प्रिपरेशन ऑफ लिनिमेंट्स, प्लास्टर्स अँड सोप. त्याचबरोबर हे ऑइल जे आहे नॉन ड्राईंग ऑइल कॅटेगरीत येतं. फिक्स्ड ऑइल्सचे आपण टाईप्स बघितले होते, ड्राईंग, नॉन ड्राईंग, सेमी ड्राईंग ऑइल. सो आराची सॉइल हे नॉन ड्राईंग ऑइलमध्ये येतं, म्हणजे त्याला आपण किती दिवस स्टोअर केलं तर त्याची क्वांटिटी जी आहे ती ॲज इट इज राहते. ओके, ती चेंज होत नाही किंवा त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती पण चेंज होत नाही. सो ॲज अ नॉन ड्राईंग ऑइल इट इज यूज्ड ॲज अ ल्युब्रिकंट. ओके, ल्युब्रिकंट म्हणून हे मशिनरीजमध्ये किंवा व्हेकल्समध्ये यूज केलं जातं. देन आराची सॉइल प्रोड्युसेस अ फर्म अँड एक्सलंट व्हाईट सोप, जे आत्ता आपण वरती म्हटलं सोप मॅन्युफॅक्चरिंगसाठी वापरलं जातं. सो चांगल्या प्रतीचा आणि एक्सलंट व्हाईट सोप तयार होतो आहे आराची सॉइलमुळे. सो इट इज यूज इन सोप मॅन्युफॅक्चरिंग अँड इट इज ऑल्सो यूज फॉर इडिबल पर्पज. इडिबल ऑइल म्हणून सुद्धा आराची सॉइल यूज केलं जातं आहे प्रिन्सिपली. सो दिज आर द डिफरंट यूजेस ऑफ आराची सॉइल. हे जे ऑइल आहे हे सबस्टिट्यूट केलं जातं आहे किंवा अडल्टरेट केलं जातं आहे विथ कॉटन सीड ऑइल किंवा सिसेम ऑइल, म्हणजे तिळाचं तेल जे आहे ते याच्यामध्ये मिक्स केलं जातं. सो हे आपण केमिकल टेस्ट परफॉर्म करून त्यांचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. ओके, त्याच्यात अडल्टरंट्स आहेत की सबस्टिट्यूंट्स आहेत हे आपण चेक करू शकतो. आराची सॉइलची क्वालिटी जी आहे ती कशी आहे हे केमिकल टेस्टने आपण आयडेंटिफाय करू शकतो. सो दिस वॉज ऑल अबाउट द आराचीज ऑइल, विच इज अ फिक्स्ड ऑइल ऑब्टेन फ्रॉम द सीड कर्नेल्स ऑफ प्लांट आराचीज हायपोजिया आणि फॅमिली आहे त्याची लेग्युमिनॉसी. ओके, नाव लेट अस डिस्कस द नेक्स्ट ड्रग फ्रॉम दिस कॅटेगरी. फार्मास्युटिकल एड कॅटेगरीचा पुढचा ड्रग आपण बघूया तो म्हणजे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल ऑल्सो कॉल्ड ॲज ओलियम ऑलिव्ही. नाउडेज ऑलिव्ह ऑइल इज एक्सटेन्सिव्हली यूज्ड फॉर कुकिंग पर्पज. ओके, ड्यू टू इट्स न्यूट्रिशनल व्हॅल्यू. पूर्वी आपल्याकडे ऑइल ऑलिव्ह ऑइल वापरलं जात नव्हतं, ते युरोपियन कंट्रीमध्येच वापरलं जायचं. पण आता आपणसुद्धा इंडियन लोकंसुद्धा ऑलिव्ह ऑइलचा बऱ्यापैकी यूज करतो. ओके, फॉर कुकिंग पर्पज किंवा इडिबल ऑइल म्हणून ते वापरलं जातं आहे. सो सिनॉनिम ऑफ ऑलिव्ह ऑइल इज ओलियम ऑलिव्ही. दॅन बायोलॉजिकल सोर्स ऑफ दिस ड्रग इज इट इज द फिक्स्ड ऑइल एक्सप्रेस फ्रॉम द राईप फ्रूट्स ऑफ ओलिया युरोपिया बिलॉंगिंग टू फॅमिली ओलियासी. इथे पण कोणतं ऑइल वापरलं जातं आहे? ऑलिव्ह ऑइल पण फिक्स्ड ऑइल आहे. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द राईप फ्रूट्स, म्हणजे पिकलेले जे फ्रूट्स आहेत त्यापासून हे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. प्लांटचं नाव आहे ओलिया युरोपिया आणि फॅमिली आहे ओलियासी. ओके, सो हा झाला बायोलॉजिकल सोर्स ऑलिव्ह ऑइलचा. आराचीस ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल हे दोन्ही कोणत्या कॅटेगरीत येतात? तर फिक्स्ड ऑइल ह्या कॅटेगरीमध्ये येतात. बरोबर, ऑलिव्ह ऑइल फ्रूट्सपासून ऑप्टेन केलं जातं तर आराचीस ऑइल हे सीड कर्नेल्सपासून ऑप्टेन केलं जातं. सो लेट अस सी अबाउट द जॉग्राफिकल सोर्स ऑफ दिस प्लांट. ऑलिव्ह ट्री
from which the oil is obtained is native to countries near to the Mediterranean Sea. Okay, it is cultivated in United States and Southern Australia. Olive oil is very commonly used in various countries along the Mediterranean Sea. Okay, and the largest producer of olive oil are Italy, Spain, Greece, and other leading countries like Turkey, then Tunisia, Syria, okay, Morocco. These are the another places where olive oil is extensively produced. Okay, so that was the geographical source of olive oil. Now let us see about the morphological characters of this oil. ऑलिव ऑइलचे आपल्याला फिजिओलॉजिकल किंवा ऑर्गनोलेप्टिक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या बघायच्या आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. सो दिस ऑइल इज अवेलेबल इन लिक्विड स्टेट. इथं बघा, तुम्हाला दिसतं आहे ऑलिव ऑइल. दिज आर द ऑलिव फ्रूट्स. ओके, ही ऑलिव प्लांट आहे बघा. दिज आर द ग्रीनिश ऑलिव फ्रूट्स. And these fruits are used for production of the oil. Okay, this is the sample, or we can say the image for olive oil. So color of olive oil is pale yellow or greenish yellow. Then odor is slight and characteristic, while taste is bland or faintly acrid. म्हणजे slightly bitter taste आहे किंवा चव नसते ह्या ऑइलला. कलर कसा आहे ऑलिव ऑइलचा, तर पेल येलो किंवा ग्रीनिश येलो कलर आहे बघा. त्यानंतर ऑर्डर स्लाइट किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे आणि टेस्ट आहे ब्लँड अँड फेंटली ॲक्रिड. ॲज अ अनऑर्गनाइज ड्रग आपण त्याची सॉल्युबिलिटी बघूया, कारण अनऑर्गनाइज ड्रगला डिस्क्राईब करण्यासाठी आपण फिजिकल आणि त्याचे केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या यूज करतो. So solubility of olive oil, it is slightly soluble in alcohol and soluble or miscible with carbon disulfide, chloroform and ether. Okay, हे जे ऑइल आहे ते अल्कोहोलमध्ये स्लाइटली सोल्युबल आहे, म्हणजे आपल्याला सॉल्व्हंटची क्वांटिटी जास्त लागते. आपण 1 ml ऑइल घेतलं तर 1 ml ऑइल डिझॉल्व करण्यासाठी कार्बन डायसल्फाइड किंवा क्लोरोफॉर्म इथर आपल्याला लागेल 1 ml किंवा त्याच्यापेक्षा कमी. पण 1 ml ऑइल डिझॉल्व करण्यासाठी जर आपण अल्कोहोल घेतलं तर ते अल्कोहोल मात्र आपल्याला अप टू 100 ml पर्यंत लागू शकतो. त्याला आपण म्हणतो आहे स्लाइटली सोल्युबल. ओके, सो हे सॉल्युबिलिटीचे क्रायटेरिया IP मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला जर ऑनलाईन मिळालं IP तर ते रेफर करा, ज्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे की सोल्यूट किती लागतं आहे आणि सॉल्वंट किती लागतो आहे, आणि त्यानुसार एक क्रायटेरियाज काय आहे की व्हेरी सोल्युबल, स्लाइटली सोल्युबल, स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजे काय. ओके, मे बी तुम्हाला सुटिक्समध्ये असेल पण ते. सो हे झाले मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑलिव ऑइलचे. नाव लेट अस सी अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अँड केमिकल टेस्ट ऑफ ऑलिव ऑइल. ऑलिव ऑइल अल्सो फिक्स्ड ऑइल and so it contain the triglycerides of fatty acids. ओके, आत्ताच आपण RHS ऑइल बघितलं, ते पण फिक्स्ड ऑइल आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की फिक्स्ड ऑइल्स म्हणजे त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड्स प्रेझेंट असतात फॅटी ॲसिड्सचे. सो ऑलिव ऑइल कंटेन द ट्रायग्लिसराइड्स ऑफ फॅटी ॲसिड मेनली ओलेइन, पाल्मिटिन अँड लिनोलेइन ॲसिड्स. ओके, यांचे ट्रायग्लिसराइड्स प्रेझेंट आहे. देन केमिकल टेस्ट काय आहे आयडेंटिफिकेशनसाठी, जसं आपण RHS ऑइलची बघितली, वी हॅव टू ऑब्झर्व दिस ऑइल अंडर UV रॅडिएशन. टेस्ट ट्यूबमध्ये ऑलिव ऑइल घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे अल्ट्राव्हायोलेट रॅडिएशनच्या अंडर. सो इट शोज येलो कलरेशन. ओके, RHS ऑइल ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तिथे ब्ल्यू कलरेशन दिसतं, तर
ऑलिव ऑइल अपन ज्यास ऑब्जर्व करते हैं यूवी लाइट खाली इट शोज येलो कलरेशन सो इट इंडिकेट्स द प्रेजेंस ऑफ ऑलिव ऑयल. सो दिस वॉज ऑल अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्यूएंट्स एंड केमिकल टेस्ट. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट मध्ये तुम्हाला तीनच नावं लक्षात ठेवायची आहे, ओलेइन, पाल्मिटिन आणि लिनोलेइन. त्यातलं ओलेइन हे मेन फॅटी ॲसिड या ऑइलमधलं आहे. ओके, सो नाऊ लेट अस सी अबाउट द यूजेस ऑफ आरएचएस ऑइल, सॉरी ऑलिव ऑइल. ऑलिव ऑइल इज यूज्ड ॲज इमोलियंट अँड सूदिंग एजंट एक्स्टर्नली फॉर इन्फ्लेम सर्फेसेस. ओके, इन्फ्लेम म्हणजे जिथे सूज आलेली आहे, रेडनिंग झालेलं आहे, अशा सर्फेसेसवर इमोलियंट म्हणून आणि सूदिंग एजंट म्हणून हा ड्रग यूज केला जातो. सूदिंग एजंट म्हणजे जे पेन रिड्यूस करतात आणि इमोलियंट म्हणजे काय, तर जे ड्राय सर्फेसला सॉफ्ट करण्याचं काम करतात. दे प्रोड्युसेस स्मूथनेस ऑफ द सर्फेस. सो इट इज यूज्ड ॲज इमोलियंट अँड सूदिंग एजंट. ऑलिव ऑइल इज ऑल्सो यूज टू सॉफ्टन द स्कीन अँड क्रस्ट इन एक्झेमा अँड सोरियासिस. ओके, एक्झेमा आणि सोरियासिस हे जे स्किन डिसीजेस आहेत ज्यामध्ये स्किन ड्राय झालेली असते, त्याचबरोबर रफ झालेली असते. ओके, क्रस्ट म्हणजे काय, तर रफनेस किंवा ड्रायनेस जो झालेला आहे एखाद्या पोर्शनचा, सो तो रिड्यूस करण्यासाठी टू सॉफन इट ऑलिव ऑइल इज ॲप्लाइड. देन ऑलिव ऑइल इज ऑल्सो यूज्ड ॲज न्यूट्रियंट, डिमल्संट अँड माइल्ड लॅक्झेटिव. ओके, माइल्ड लॅक्झेटिव म्हणून हा ड्रग वापरला जातो, त्याचबरोबर न्यूट्रियंट म्हणून यूज होते. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की सध्या आपण ऑलिव ऑइल जे आहे ते यूज करतो आहे न्यूट्रियंट म्हणून, काही जण एडिबल पर्पजसाठी सुद्धा वापरत आहे. सो इट इज अ न्यूट्रियंट, डिमल्संट ॲज वेल ॲज माइल्ड लॅक्झेटिव. ऑलिव ऑइल इज ऑल्सो यूज्ड ॲज अ व्हेकल फॉर ऑइली सस्पेन्शन्स ऑर इंजेक्शन्स. ओके, ऑइली सस्पेन्शन्स जे इंजेक्शन्ससाठी वापरले जात आहे तिथे ऑलिव ऑइल व्हेकल म्हणून वापरलं जातं. अँड इट इज यूज्ड ॲज अ इन्ग्रेडियंट ऑफ इयर वॅक्स. ओके, इयर वॅक्स रिमूव्ह करण्यासाठी जे एक प्रिपरेशन येतं ते बनवण्यासाठी सुद्धा ऑलिव ऑइल यूज केलं जातं. नाव डेज ऑलिव ऑइल इज ऑल्सो हॅविंग एक्सटेन्सिव्ह यूज इन द हेअर ट्रीटमेंट, हेअर लॉसमध्ये किंवा डँड्रफ ट्रीटमेंटमध्ये किंवा हेअर ग्रोथसाठी ऑलिव ऑइल जे आहे ते यूज केलं जातं. सो दिस इज अबाउट द डिफरंट यूजेस ऑफ ऑलिव ऑइल. सो अशा प्रकारे आपण आज हे दोन ड्रग्स स्टडी केले, फार्मास्युटिकल एड कॅटेगरीतले. बोथ आर द फिक्स्ड ऑइल्स. ओके, सो फर्स्ट वॉज आरएचएस ऑइल आणि दुसरं होतं ऑलिव ऑइल. दोन्ही ठिकाणी तुम्ही यूज कॉमनली लक्षात ठेवू शकताय, ते म्हणजे न्यूट्रियंट म्हणून किंवा डिमल्संट म्हणून, इमोलियंट म्हणून, त्यानंतर व्हेकल किंवा सॉल्व्हंट म्हणून हे ऑइल्स वापरले जात आहेत. ओके, बोथ द ऑइल्स कंटेन ट्रायग्लिसराइड्स ऑफ फॅटी ॲसिड. फक्त फॅटी ॲसिडची नावं वेगवेगळी आहेत. सो अशा कॉमन गोष्टी ज्या आहेत त्या कन्सिडर करून तुम्ही हे ड्रग्स जे आहेत ते लक्षात ठेवू शकताय. ओके, सो एनी डिफिकल्टी रिगार्डिंग दीज टू ड्रग्स? कुणाला काही डिफिकल्टी आहे का? रिप्लाय करा. नो मॅम. ठीक आहे, सो असे आपण हे दोन ड्रग बघितले, तर राहिलेले ड्रग्स जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके मॅम.